आज आपण बनवणार आहोत कढी भात। त्यासाठी लागणारे साहित्य, आता हे दही घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला बेसन पीठ हवं, यातलं मी निम्मच यूज करणार आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं लसूण। आता आलं लसूणची आपण पेस्ट करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट ही रेडीमेड असेल तरी चालेल, पण काही भाज्यांना असंच केलेलं छान वाटतं म्हणून मी हे यूज करत आहे। हळद, मोहरी आणि जिरी। आता मिक्सरमध्ये आपण हे आलं लसूण पेस्ट आणि अगदी थोडंसं जिरं हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हिरवी मिरची आणि त्यात अगदी थोडस मीठ हे बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची। आता पहा, हे दही आहे, या दह्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी टाकणार आहे आणि आता आपण परत आता मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, कढई मी गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण अगोदर मोहरी टाकून घ्यायची आहे। तर जिरं टाकणार आहोत, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची। आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आता थोडी हळद टाकायची आहे। हळद ऑप्शनल आहे, काहींना येलो कढी नसेल आवडत तर तुम्ही व्हाईट कढी म्हणजे तिथे ठेवू शकता। हे पहा, जे मिश्रण आहे आपण ते टाकणार आहे आणि याला आपण आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी अगदी थोडस मीठ टाकणार आहे, कारण आपण मिरचीची पेस्ट करत होतो तेव्हा आपण मीठ टाकलं होतं। तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकू शकता। आता या कढीला एक मिनिट असंच आपल्याला हलवून घ्यायचं आहे, त्याला उकळी येऊ द्यायची नाहीये। उकळी आली तर कढी आपली बिघडू शकते। फक्त 1 ते 2 मिनिट आपण फक्त असं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता कढीमध्ये काही लोक थोडे साखरही टाकतात, कोणाला आंबट गोड कढी हवी असेल तर तुम्ही साखर टाकू शकता। आता पहा, आता मी हलवून घेतलेले आहे, 1-1.5 मिनिट झालेला आहे, आपली ही कढी आता तयार आहे। आपल्याला 1 वाटीला तांदूळ घेणार आहे, हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला। आता मी तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता पहा, पाणी किती टाकायचं तर भातामध्ये आपले एक अशी बोटाची कांडी असेल तेवढं वरती पाणी टाकायचं, पण डिपेंड तुमचा तांदूळ कोणता आहे। आता मी कोलम यूज करते, तुमच्याकडे जो तांदूळ आहे त्याच्यावर डिपेंड असतं पाणी किती टाकायचं। तर चला आपण यामध्ये थोडंसं आता मीठ टाकून घेऊयात। आता यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपला तांदूळ शिजून घ्यायचा आहे। कुकरच्या मध्यम आचेवर आता मी एकच शिट्टी होऊन देणार आहे। पहा, मी आता कुकरची एक शिट्टी होऊन दिलेली आहे आणि 5 मिनिट कुकर आता थंड होऊन दिलेला आहे। एकदम छान शिजतो आणि सुटसुटीत होतो।
आता आपले झाला आहे भात तयार. पहा आता हे झालं आपलं कढी आणि भात तयार. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.